जय महाराष्ट्र. मी नितीन माधव, लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, किडनी ही शरीराची मुख्य वाहिनी असते. किडनीमुळेच शरीराचं आरोग्य टिकून राहतं. मात्र बऱ्याच वेळा किडनीला काही आजार जडतात, तर काही वेळा मधुमेह, हाय बी पी हे सुद्धा किडनी फेल्युअरसाठी कारणीभूत ठरतात आणि किडनी कायमची बंद पडू शकते. ते होऊ नये यासाठीच आपण आज विषय निवडला आहे आणि मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टरांचं. विषय आहे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडनी फेल्युअर. डॉक्टर व्यंकटेश जोशी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर व्यंकटेश जोशी हे SDF हॉलिस्टिक MD आहेत. SDF हॉलिस्टिक सेंटर 1994 पासून विविध आजारांवर संशोधन करत आहे आणि ऑर्गॅनिक औषधांचं त्या ठिकाणी संशोधन सुरू असतं आणि हे औषध बाजारातसुद्धा उपलब्ध आहेत. शिवाय SDF हॉलिस्टिकची केंद्र बोरीवली, गोरेगाव, दादर, विलेपार्ले, ठाणे, वाशी, पुण्यात पिंपरी चिंचवड, स्वारगेट आणि औरंगाबाद, नाशिक इथंसुद्धा आहेत. आपण या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घेऊ शकता, त्याचबरोबर या कार्यक्रमातसुद्धा सहभागी होऊ शकता. आमचा नंबर आहे टोल फ्री नंबर 1800-103-3043. यावर जरूर संपर्क करा आणि आपल्या शंका जरूर विचारा. डॉक्टर, माझा साधा प्रश्न तुम्हाला असा आहे पहिला की किडनी फेल्युअर म्हणजे नक्की काय? बरोबर आहे, आपलं हे लाईफलाईन कार्यक्रमच आहे आणि लाईफलाईनसाठी किडनी हे आवश्यकच आहे. बरोबर. आणि पण हल्ली किडनी फेल्युअरचं प्रमाण खूप वाढत आहे. त्याचं कारण काय की पहिल्यांदा किडनी फेल्युअर येतं हे लक्षातच येत नाही. बरं. आणि जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट करण्याचा प्रश्नच येत नाही. तर हा आजार असा आहे की हळूहळू मध्ये निर्माण होत असतो आणि जोपर्यंत लक्षणं त्रास होत नाहीत किंवा त्रास होत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही. कुठलाही साधा आजार जरी असला, ज्यावेळेस आपल्याला नेमका त्रास होतो, वेदना होतात, त्यावेळेस आपल्याला आजार जाणवतो. आणि ज्यावेळेस त्रासच जाणवत नाही आणि त्यावेळेस आपण त्याच्या आजाराकडे दुर्लक्ष करतो. हा किडनी फेल्युअर हा आजार त्रास न जाणवणारा आजार आहे. बरं. त्यामुळेच तर हा किडनी फेल्युअरचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आज 15-20% आज शहरी भागात आहे. तर ज्यावेळेस एखाद्या विशेषतः म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ह्या दोन कारणामुळे सतत त्या किडनीवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे त्याची कार्य करण्याची क्षमता हळूहळू कमी होत होती आणि जे एकदा कार्य करण्याची क्षमता कमी झाली की त्याला आपण किडनी फेल्युअर म्हणतो. म्हणजे थोडक्यात ज्या डायबिटीसमुळे किंवा ब्लड प्रेशरमुळे किंवा त्याच्या घेणाऱ्या औषधामुळे किडनीवर हळूहळू परिणाम होऊन त्याची कार्यक्षमता कमी होणे, ते दुबळी होणे आणि त्यालाच आपण किडनी फेल्युअर असं म्हणतो. आणि हे 15-20% आहे आणि हे विशेषतः 5 स्टेजमध्ये घडत असतं. म्हणजे 1-5 स्टेजमध्ये पण 1-3 स्टेजमध्ये त्याचा त्रासच जाणवत नाही आणि त्यामुळे त्यावेळेस पर्याय जो असतो, जोपर्यंत आपण एखादी तपासणी करत नाही त्या किडनीची, तोपर्यंत हा आजार लक्षात येत नाही. आणि शिवाय कधीकधी तपासणी पण केलेली असते पण ती तपासणी कशाची आहे, ते आपल्या किडनीशी संबंधित आहे की नाही, ते किडनीचं फंक्शन दाखवते की नाही, या सामान्य माणसाला समजणं फार कठीण जातं. आणि त्या तपासण्या म्हणजे जसं एक युरिन टेस्ट आहे, एक रक्ताची तपासणी आहे, जे सिरम क्रिएटिनिन वाढत जातं. जसं विशेषतः मधुमेहामध्ये आमच्याकडे जे रुग्ण येतात 35-40 वर्षामध्ये त्याची एकदम किडनी फेल्युअर झालेली असते आणि तो आपल्याकडे येत असतो आणि तो सतत डायलिसिसवर असतो. कारण त्याचं 1-5 वर्षापूर्वी त्याला डायबिटीस सुरू झालेलं असतं आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्येच त्याचा किडनीचा परिणाम होतो, किडनीवर परिणाम होतो. त्याचं कारण काय की ज्या डायबिटीसमुळे आपल्या रक्तवाहिन्यावर परिणाम होतो आणि आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहे ना, सगळं जाळं अख्ख्या शरीरात आहे, तसंच किडनीमध्ये पण जाळं आहे. बरं. आणि ते किडनीमध्ये रक्तवाहिन्याचं जाळं जे आहे, त्या जाळ्याद्वारेच किडनी फिल्टरेशनचं काम करते आणि किडनी फिल्टरेशनचं काम होऊन त्याच्यातून एक मूत्रनिर्मिती होते आणि दुसरे म्हणजे शरीरामधले जे टॉक्सिन्स पदार्थ आहेत, जे विषारी द्रव्य आहेत, ते बाहेर टाकण्याचं काम करत असतं. थोडं थांबवतो, एक सातारहून संतोष काळेत आपले कॉलर आहेत. तुमचा प्रश्न विचारा संतोषजी. हॅलो. हां बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो. हां, प्रश्न विचारा लगेच. हॅलो, नमस्कार. प्रश्न विचारा संतोषजी. साखरेचे प्रमाण कमी होण्यासाठी कच्ची केळी वगैरे असे फळ कोणते, हार कोणता घ्यावा?
आवाज स्पष्ट येत नाही. साखरेचं प्रमाण कमी होण्यासाठी करण्यासाठी कुठली आहार घ्यावा असं विचारताय. ठीक आहे, आपला हा आजचा कार्यक्रम त्यासाठीच आहे. आता बऱ्याच रुग्णाला असं असतं की माझी साखर नियंत्रित आहे, माझं शुगर एकदम कंट्रोल आहे, पण त्याला हे माहीत नसतं की माझी साखर जी नियंत्रित आहे ती औषधामुळे आहे. बरं, आणि जी औषधं घेतो आपण तीच औषधं लिव्हरला दुबळी बनवत असतात किंवा किडनीला दुबळी बनवत असतात. आणि जे लिव्हर अतिशय महत्त्वाचं आहे की साखर नियंत्रण करण्यात किंवा शुगर कंट्रोल करण्यामध्ये लिव्हर सशक्त असणं, सुदृढ असणं फार आवश्यक असतं. आणि साखरेची जी आपण औषधी घेतो, शुगर कंट्रोल करणारी जी आपण औषधं घेतो, त्यामुळेच आपलं लिव्हर दुबळं होतं. आणि हळूहळू शुगर कंट्रोल होत नाही, मग एकानंतर दोन गोळ्या तीन गोळ्या असं वाढत जातं. आणि नंतर एक स्टेज येते की माझी साखर कंट्रोल होत नाही, एक स्टेज येते की असे रुग्ण असतात की माझी साखर अनियंत्रित असते किंवा फ्लक्च्युएटिंग असते, कधी कमी असते कधी जास्त होते, त्यामुळे रुग्ण होतं. त्याचं मुख्य कारण की जे आपण औषधी घेतो त्यामुळे त्याच्यावर यकृतावर आणि किडनीवर परिणाम होतो, लिव्हरवर आणि किडनीवर. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं औषध जे आहे डायबिटीससाठी, आपलं आहार आणि व्यायाम हेच खरं औषध आहे. लोकांना असं वाटतं की मला डायबिटीस झाला म्हणजे मी माझ्या औषधानेच माझी साखर नियंत्रित करावी, पण तसं न समजता जर प्रत्येक रुग्णाने जर ठरवलं माझी साखर मी आहाराने आणि डाएटने किंवा आहाराने कंट्रोल करणार आहे, आहाराने आणि व्यायामाने, तर तो प्रॉब्लेम होणार नाही. जी काही औषधं आहेत औषधाने त्यातल्या त्यात केमिकल औषधं खाऊन जर शुगर नियंत्रित असेल, त्याला कंट्रोल वाटत असेल, तरी तो धोका असतो. कारण एक केमिकल औषधं खाण्याने पहिल्यांदा लिव्हरवर परिणाम होतो, पोटावर परिणाम होतो, त्यामुळे त्याचा थकवा जाणवतो, ॲसिडिटी जाणवते, हे सगळे त्रास त्याला होत असतात. कधीकधी रुग्णाला जॉन्डिससुद्धा होत असतो, त्यामुळे ते जॉन्डिस होण्याचं किंवा कावीळ होण्याचं महत्त्वाचं कारण असं की त्याचं लिव्हर एकदम निकामी झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये मधुमेहासाठी पहिला उपाय म्हणजे आपला आहार चांगला घ्यावा, गोडचं प्रमाण कमी करावं, भाताचं प्रमाण कमी करावं, जेवणामध्ये कमीत कमी 200 ग्रॅम भाजी रोज वापरावी, आणि त्यातल्या त्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचा वापर करावा, त्यामुळे साखर आपोआप नियंत्रणात आहे. आणि एक तास जर व्यायाम कुठलाही केला आणि आपल्या शरीराची हालचाल जर जास्त ठेवली तर साखर आपोआप नियंत्रित राहते. नक्कीच व्यायाम हा आवश्यक आहे. पुढला फोन आपण पुण्यावरून घेऊया. सौरभ कदाळे आहेत. सौरभ, मी तुमचा प्रश्न थोडक्यात आणि लगेच विचारा. हा विचारा. माझं ना पार्सल सौरभ, तुमचा आवाज क्लिअर येत नाही, जरा मोठ्याने विचाराल प्रश्न. माझे ना माफ करा, तुमचा प्रश्न पोहोचत नाही नीट. जसं हे किडनी फेल्युअर जे महत्त्वाचं जे आहे, मधुमेह किंवा डायबिटीस आणि रक्तदाब किंवा ज्याला ब्लड प्रेशर म्हणतो, हे दोनच असे आजार आहेत की सतत किडनीला डॅमेज करत असतात. आणि त्यातल्या काही रुग्णाची गैरसमज पण असतात. जसं आता ब्लड प्रेशरच्या बाबतीत गैरसमज असा आहे की माझं लो ब्लड प्रेशर आहे, माझं हाय ब्लड प्रेशर आहे. वास्तविक लो ब्लड प्रेशर हा आजारच नाही. लो ब्लड प्रेशर हे केवळ ॲसिडिटी, इंडायजेशन याच्यामुळे होत असतो. आणि त्या आजारामुळे किंवा लो ब्लड प्रेशरमुळे त्याच्या किडनीवर, त्याच्या हृदयावर, त्याच्या मेंदूवर कधीच त्रास होत नाही. त्यामुळे जे रुग्ण ज्यांना लो ब्लड प्रेशर आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही किंवा हरकत नाही. तर दुसरे ज्यांचा ब्लड प्रेशर हाय आहे ते मात्र त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. पण त्यांच्यासुद्धा काही गैरसमज असतात. आज माझं बी पी पाहिलं जे वाढलेलं आहे, माझ्या काहीतरी टेन्शन असलं आहे त्यामुळे माझं बी पी वाढलेलं आहे. वास्तविक असं कधीच होत नसतं. टेन्शनमुळे किंवा साधी मानसिक कारणामुळे बी पी हे थोडंफार वाढतं, पण खूप वाढू शकत नाही. कारण ब्लड प्रेशर हा केवळ मानसिक आजार कधीच नाही, तो शारीरिक आजार आहे, मानसिक आजार आहे. त्यामुळे केवळ टेन्शननं माझं बी पी वाढलं असं दुर्लक्ष करून, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढचा धोका ओढून घेतो. त्यामुळे ज्याने ब्लड प्रेशर आहे त्यांनी सगळ्या तपासणी केली पाहिजे. त्यातल्या त्यात क्लोरेस्ट्रॉल पाहिजे आणि किडनीची टेस्ट केली पाहिजे. हे केल्यानंतर सतत त्याचं एक मॉनिटर केलं पाहिजे आणि ते ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवलं पाहिजे, तर त्याचा पुढचा धोका हृदयाला म्हणा किंवा मेंदूला म्हणा किंवा किडनीला होणार नाही. जर हे ब्लड प्रेशर नियंत्रित नाही राहिलं की कंट्रोल जर नाही झालं तर मात्र धोका वाढतो. आणि दुसरं एक
रुग्णाचा समज असतो की माझं ब्लड प्रेशर नियंत्रित आहे, मी नियमित औषधे खातो, पण ती जी औषधी खातो त्यानेसुद्धा किडनीवर सतत परिणाम होतो. कारण जी केमिकल औषधी खातो, जी ॲलोपॅथिक औषधं खाल्ल्या जातात, त्यामुळे किडनीवर आणि लिव्हरवर परिणाम होतो आणि त्याची किडनी दुबळत असते. जर तेच ब्लड प्रेशर ऑर्गॅनिक औषधाने किंवा एखाद्या आहाराने किंवा व्यायामाने कंट्रोल होत असेल, त्याचं नियमित होत असेल, तर त्याचा पुढचा धोका होत नाही. त्याचं कारण काय, ही ऑर्गॅनिक औषधी असतात, शरीराला सुरक्षित असतात, त्या लिव्हरलाही त्याचं डॅमेज करत नाहीत किंवा किडनीलाही डॅमेज करत नाही. कारण प्रत्येक ॲलोपॅथिक औषध हे किडनीला आणि लिव्हरला डॅमेज करत असतं. त्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवावं, पहिल्यांदा आहार आणि व्यायामाने नियंत्रित ठेवावं, दुसरं ऑर्गॅनिक औषधाचा वापर करून नियंत्रित ठेवावं, तिसरा पर्याय त्यांनी नजर आलात तर मग ॲलोपॅथिक औषधाचा निवड. एक अमरावतीवरून आपल्या कॉलर आहेत मोनिका कावरे. मोनिकाजी, तुमचा प्रश्न थोडक्यात आणि जरा मोठ्या स्पष्टपणे विचारा. हॅलो. हा विचारा मॅडम प्रश्न. हा, मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. हॅलो. हा बोला. मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आणि पित्त स्टोन पण आहे. बरं. आणि चक्कर वगैरे येतात, उलट्या होतात. बरं, ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला उत्तर मिळेल. काय सांगाल, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असं म्हणतात. हा, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आणि किडनी स्टोनमध्ये जसं किडनी फेल्युअर होण्यासाठी जसं डायबिटीस आहे, जसं ब्लड प्रेशर कारणीभूत आहे, तसं स्टोनसुद्धा आवश्यक ठरतो. किंवा अनेक कारणं आहेत की स्टोन एक त्यातलं कारण आहे. कारण ह्या स्टोनची ट्रीटमेंट जी होती, मग कुठलीही प्रकारची सर्जरी करा किंवा लिथोट्रिप्सी करा, तो आजार कायमचा कमी होत नाही आणि तो परत परत होत असतो. कारण शरीरात जी स्टोन बनण्याची जी फॉर्मेश करण्याची जी प्रोसेस आहे ती कुठेतरी अन्य ठिकाणी असते आणि त्या किडनीमध्ये तो स्टोन असतो. फक्त ट्रीटमेंट होते ती स्टोनची आणि बाकी जी निर्माण करणारी जी प्रोसेस आहे पूर्ण आतड्यामध्ये किंवा पोटामध्ये असते, त्याची ट्रीटमेंट न झाल्यामुळे तो स्टोन परत परत होतो. आणि स्टोनमुळे किंवा स्टोनमुळे झालेल्या वेदनामुळे किंवा ज्यावेळेस वेदना होतात त्यावेळेस पेनकिलर घेतल्या जातात आणि अशा अनेक कारणामुळे त्याच्या हळूहळू किडनीवर परिणाम होतो आणि किडनीवर परिणाम होऊन किडनी फेल्युअरकडे जात आहे. मग त्याचं जर त्याने त्यावेळेस जर मायक्रोअल्ब्युमिन किंवा सिरम क्रिएटिनिन जर चेक करावं अधूनमधून, त्यामुळे त्याचं किडनीचं फंक्शन लक्षात येईल. जर सिरम क्रिएटिनिन 1.4 असेल आणि ते जे नॉर्मल आहे ते असेल तर किडनी सुरक्षित आहे समजायचं, आणि त्यापेक्षा थोडंसं जरी वाढलेलं असेल तर त्याची माझा प्रवास हा किडनी फेल्युअरकडे सुरू झालेला आहे. पुढे 1-2 वर्षात माझी किडनी फेल्युअर होऊ शकते आणि एकदा किडनी फेल्युअर झाल्यानंतर आपल्याला डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे एकच पर्याय, दोनच पर्याय शिल्लक राहतात. त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच किडनी फेल्युअरची जर काळजी घेतली तर फार चांगलं राहील. नक्कीच, आपण आतापर्यंत बोललो किडनी फेल्युअरविषयी आणि नंतर बोलूयात ब्रेकनंतर मधुमेहाविषयी, डायबिटीसविषयी. एक छोटासा ब्रेक, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर स्वागत लाईफलाईन कार्यक्रमात. आपण पूर्वी ब्रेकच्या पूर्वी चर्चा केली किडनी फेल्युअरविषयी, आता आपण बोलणार आहोत मधुमेह अर्थात डायबिटीसविषयी. सर, आपण एक फोन घेऊया. पुण्यावरून अमोल आहेत. अमोलजी, तुमचा प्रश्न थोडक्यात आणि स्पष्ट मोठ्या आवाजात विचारा. हॅलो. हा बोला सर, प्रश्न विचारा. डॉक्टर, माझं वय 34 आहे, मला ब्लड प्रेशर आणि डायबिटीस दोन्ही आहे, तर याचा काय? किती वर्षापासून आहे आपल्याला? मला आता 3 वर्ष झालेत. हा, आपल्या लक्षात आला प्रश्न, यांना ब्लड प्रेशर आहे आणि डायबिटीस आहे. 34 इयर एज आहे आणि हाच एज ग्रुप हा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण जी काही औषधी घेतल्या जातात ती कंट्रोल करणारी असतात आणि कंट्रोल करणारी औषधं आणि क्युअर करणारी किंवा आजार कमी करणारी औषधं यामध्ये खूप फरक असतो. आणि ती कंट्रोल करणारी औषधं त्यांचं एक लाईफ 5-10 वर्षच असतं. समजा 10 वर्ष सतत लाईफ गोळ्या खात राहिला तर त्यांच्या किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळे पुढचा जो आणखी 30 वर्षाचा कमीत कमी त्यांनी विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी अशा अवस्थेमध्ये डायबिटीस आणि ब्लड प्रेशर, त्यातलं वैशिष्ट्य आहे एखाद्याची सुरुवात ब्लड प्रेशरनी होते, मग त्याला 2 वर्षाने डायबिटीस होतो. एखाद्याची सुरुवात नुसत्या मधुमेहातून होते किंवा डायबिटीसमधून होते, त्याला 2 वर्षाने डायबिटीस ब्लड प्रेशर होतं. हे दोन्ही आजार अगदी एका हातात हात घालून चालत असतात आणि त्यामुळे आणि ह्या आजारांचा परिणाम पुढे पुढे
सगळ्या व्हायटल ऑर्गनवर होतो किंवा सगळ्या रक्तवाहिन्यावर होत असतो आपल्याला. आणि रक्तवाहिन्याचं जाळं हे संपूर्ण शरीरात आहे, म्हणजेच थोडक्यात ह्या दोन्ही आजाराचा परिणाम पूर्ण शरीरावर होऊ शकतो. मग मेंदूवर होऊ शकतो, हृदयावर होऊ शकतो, किडनीवर होऊ शकतो, कारण शरीरामध्ये रक्तवाहिन्याचं जाळं सगळीकडेच आहे. तर यासाठी पहिल्यांदा खरं प्रायोरिटी, खरं औषध जे आहे आपलं व्यायाम आहे, दुसरं औषध आहार आहे. आणि ज्याला अनुवंशिक आहे त्यानेसुद्धा ती जास्त काळजी घेतली पाहिजे. हे दोन औषधांनी जर तो आजार पूर्णपणे कमी होत नसेल तर मग दुसरा पर्याय आहे की ऑर्गॅनिक औषध घ्यावी. आणि त्या औषधाने आजार हा कायमचा कमी होऊ शकतो. आज 34 वर्षामध्ये आहेत, त्यांना कमीत कमी पुढचे 10 वर्ष तरी औषध घ्यायची गरज नाही. समजा ऑर्गॅनिक होलिस्टिक ऑर्गॅनिक ट्रीटमेंट 1-6 महिने ते 1 वर्ष घेतलं तर त्यांचा आजार आपोआप नियंत्रित होतो. आणि 60 वर्षानंतर एखादं केमिकल औषध लागलं तर ती एक वेगळी गोष्ट आहे. आणि 60 वर्षानंतर जे काही औषधाचा परिणाम होईल, मग किडनीवर होईल किंवा लिव्हरवर होईल, तर ते एक बोनस किंवा एक समजू शकतो आपण. पण 30 ते 35 वर्षापर्यंत जर त्यांना जर ही औषधे खावी लागली तर 5 ते 10 वर्षानंतर त्यांना किडनीचा त्रास होऊ शकतो, किडनी फेल्युअर होऊ शकते किंवा लिव्हरवर परिणाम होऊ शकतो आणि अनेक त्याचे एकमेकात धोके होणार. तर त्यांनी होलिस्टिक औषधी किंवा ऑर्गॅनिक औषधीचा वापर केला आणि थोडासा पंचकर्माचा वापर केला तर त्यांचा हा आजार कायमचा कमीत कमी 5 ते 10 वर्ष त्यांना कुठलंच औषध लागणार नाही असेल, कारण त्यांचं वय खूप कमी आहे. बरोबर. डॉक्टर, एक साधारण प्रश्न असा की किडनी फेल्युअर तरुण वयात किंवा बी पी, हाय बी पी, लो बी पी तरुण वयात आता होतात. आधी असं एक ठराविक वेळ 40-50 नंतर व्हायचे, आता मूळ तरुणांमध्ये हे वाढण्याचं कारण काय मूळ? खरे कारण हे जे आजार आहे, विशेषतः रक्तदाब जो आजार आहे, हा आजार हा शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात आणि त्या रक्तवाहिन्याच्या क्वालिटीमध्ये ज्यावेळेस बदल होतो, स्थित्यंतर होतो किंवा त्या पाईपमध्ये ज्यावेळेस मध्ये सूज येते किंवा त्याच्यामध्ये काठिण्य येतं, त्यावेळेस हा रक्तदाब वाढत असतो आणि त्याला केवळ औषधी कंट्रोल करणारी औषधी दिल्या जातात. पण जोपर्यंत त्या रक्तवाहिनीची क्वालिटी इम्प्रूव्ह होत नाही, त्यातली सूज कमी होत नाही, त्यातली लवचिकता येत नाही, तोपर्यंत आजार कमी होत नाही. त्याचं कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी खरं आहे. पूर्वी 50 पुढे हा रक्तदाब असायचा, आज 15 पासूनही आहे म्हणलं तरी काही हरकत नाही. त्याचं कारण आपचं शेवटी आजार जो निर्माण होतो, आपण काय खातो, कसं खातो, केव्हा खातो यावरच निर्माण आहे. हल्ली जे विशेषतः स्पायसी फूड, ज्याला तळलेलं आणि तिखट पदार्थ किंवा गोड पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ, हे असे फास्ट फूड, हे खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या व्यायामाचं प्रमाण कमी झालेलं आहे. एका बाजूने वेगवेगळं खात असतो, शरीराला जे चांगलं नाही ते खात असतो, आणि दुसऱ्या बाजूला शरीराला जे आवश्यक आहे, जो व्यायाम आवश्यक आहे, तो आपल्याकडे घडत नाही. कारण शहरीकरण झालेलं आहे. शहरीकरण झाल्यामुळे प्रत्येकजण गाडीत बसतो, ऑफिसमध्ये येतो, घरी येतो आणि त्याचं व्यस्त जीवनामध्ये त्याला अजिबात व्यायाम घडत नाही. व्यायाम न होणे आणि बाकीचा आहार घेण्यामुळे हा आजाराचं प्रमाण हल्ली दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि वाढल्यानंतर त्यासाठी जे फक्त कंट्रोल करणारी औषध दिली जातात, कुठलाही प्रॉब्लेम कंट्रोल करण्यासाठी एखाद्या 20-व्या वर्षी त्याला ब्लड प्रेशर झालं, डायबिटीस झालं, 1-5 वर्ष कंट्रोल होईल, 10 वर्ष कंट्रोल होईल, 30-व्या वर्षी त्याचा परिणाम होणारा तो होतोच. हाच आजार जर 60-व्या वर्षी झाला असता तर त्याचं फारसं नुकसान झालं नसतं. डॉक्टर, तुम्ही बोलताना आता अनेकदा शब्द वापरला हॉलिस्टिक आणि ऑर्गॅनिक. आपण हे सुद्धा जाणून घेणार की नेमकं याचा अर्थ काय आणि काय पद्धती आहे, चिकित्सा पद्धती. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत लाईफलाईन कार्यक्रमात. आपण आज चर्चा केली आहे आणि करतोय किडनी फेल्युअर, हाय बी पी, लो बी पी, मधुमेह, त्याचबरोबर हॉलिस्टिक ऑर्गॅनिक चिकित्सा पद्धती काय. सर, नेमकं काय की हॉलिस्टिक आणि चिकित्सा पद्धती ऑर्गॅनिक नेमकं काय याचा अर्थ आहे? खरं आता ही जी आपले आजार आहेत, आपण जे डायबिटीस म्हणा, रक्तदाब म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा किंवा मधुमेह म्हणा, हे जरी दिसणारे साधे दिसत असले तरी याचा जो व्याप्ती जी आहे पूर्ण शरीराचे ते आजार आहेत. आजार पूर्ण शरीराचे आहेत आणि ट्रीटमेंट एका भागाची केलं तर तो प्रॉब्लेम्स कधीच सॉल्व्ह होत असतो.
समजा आजारपूर्ण शरीराचं आहे, नुसतं एखाद्या रक्तवाहिनीची चिकित्सा केली, एखाद्या किडनीची चिकित्सा केली किंवा एखाद्या पॅनक्रियाची चिकित्सा केली तर तो आजार सॉल्व्ह होणार नाही. म्हणजे एका भागाची चिकित्सा करायची, ट्रीटमेंट करायची आणि आजार मात्र पूर्ण शरीराचा असं होणार नाही. त्यामुळे इथे होलिस्टिक दृष्टिकोनच पाहिजे. होलिस्टिक दृष्टिकोनामध्ये काय, संपूर्ण शरीराचा विचार केला जातो, शरीराचाच नाही त्याचा मनाचासुद्धा विचार केला जातो. कारण जे आजार जे आहेत हे शरीर आणि मनाने एकत्र मिळून काम करत असतात, त्यामुळे होलिस्टिक दृष्टिकोनामध्ये पूर्ण शरीराचा विचार, प्रत्येक पार्टचा विचार, विशेषतः मेंदूचा, हृदयाचा, किडनीचा आणि लिव्हरचा याचा विचार करून केला जातो. त्यामुळे आजार कायमस्वरूप चक्कमय होतात. जसं एखादा प्रॉब्लेम कुठेतरी घडतो पण त्याची नेट मात्र खूप मोठं असतं. समजा एखादा मुंबईमध्ये एखादा दंगल झाली पण त्याची नेट मात्र पूर्ण भारतामध्ये असतं. जोपर्यंत पूर्ण भारताचा विचार करत नाही तोपर्यंत मुंबईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तसंच डायबिटीस आणि ब्लड प्रेशरमध्ये होलिस्टिक दृष्टिकोन पाहिजे. होलिस्टिक दृष्टिकोन शरीराचा मनाचा विचार. आणि दुसरं औषधाच्या बाबतीत बोलायचं म्हणजे पूर्ण जग हे सृष्टी ज्याला म्हणतात की दोन प्रकारची आपल्याकडे औषधं आहेत, एक इनऑर्गॅनिक असतात एक ऑर्गॅनिक असतात. बरोबर. इनऑर्गॅनिकमध्ये मेटल्स असतात आणि केमिकल्स असतात. जे इनऑर्गॅनिक औषधं शरीराला अपायकारक असतात कारण ते आपल्या सगळ्या विषारीसारखे असतात, ते शरीरामध्ये शोषल्या जात नाहीत किंवा ॲब्सॉर्ब होत नाहीत किंवा त्यामुळे ते शरीराला त्रास देतात. ऑर्गॅनिक औषधं जे आहे ते आपल्या शरीरात पूर्णपणे सुरक्षितपणे शोषल्या जातात, ज्याचा शरीरावर कुठेच काही दुष्परिणाम होत नाही, त्याचं यकृतसुद्धा खराब होत नाही किंवा किडनीसुद्धा खराब होत नाही. त्यामुळे ऑर्गॅनिक औषध जशी आहार आहे, आपला आहारसुद्धा ऑर्गॅनिकच आहे आणि त्यासारखीच हे काम करत असताना सुरक्षित असतात. कारण आता किडनीचा आजार आहे, त्याची किडनी थकलेली आहे आणि दुसरं कुठलं इनऑर्गॅनिक औषध जर घेतलं आपण ज्यामध्ये मेटल आहे, ज्यामध्ये केमिकल आहे, तर ट्रीटमेंट होऊ शकत नाही. कारण जी मुळातच किडनी थकलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण त्या किडनीला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आपण इनऑर्गॅनिक औषधाने किंवा केमिकल औषधाने, तर त्याला आणखी जास्त काम करावं लागेल. म्हणजे आपण आजारी आहोत, आजारी असताना आपण जसं एखादं खूप काम करतो तर आणखी आपला आजार वाढू शकतो. तसंच किडनी फेल्युअरसाठी इनऑर्गॅनिक औषधापेक्षा ऑर्गॅनिक औषधानेच त्याची किडनी दुरुस्त होऊ शकते आणि किडनी फेल्युअरचं जे त्रास झालेला आहे तो कमी होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, आणखी बोलायला आवडलं असतं पण घड्याळ सांगते की तर थांबा. आणि या कार्यक्रमानंतरसुद्धा दर्शक डॉक्टरांना फोन करू शकतात 0223921 6216 स्क्रीनवर नंबर झळकतोय, त्यावर फोन करा आणि तुमच्या काही समस्या असतील जरूर डॉक्टरांना विचारा, त्यांच्या शंकाचं निरसन जरूर करतील आणि नक्कीच या कार्यक्रमाचा फायदा होईल हीच अपेक्षा व्यक्त करतोय. डॉक्टर तुम्ही आलात, तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा या कार्यक्रमात यावर्षी एक विनंती. तूर्तास इथेच थांबतोय, पाहत राहा जय महाराष्ट्र, नमस्कार. Thank you.